नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज करणार आहोत एक रानभाजीचा प्रकार, तो आहे राजगिराची भाजी। पावसाचे दिवस चालू आहे, पावसाच्या दिवसांमध्ये आपल्या रानभाज्या मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल असतात। चला तर मग ही भाजी कशी बनवायची आहे ते बघूयात। इथे मी मार्केटमध्ये एक रानभाजीची जोडी आणली होती, ती मी स्वच्छ साफ करून घेतली आहे। जशी मेथीची भाजी आपण नेसतो ना, तशाच प्रकारे ही भाजी आपल्याला नेसून घ्यायची आहे। आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर बारीक कापून घेणार आहे। तेल गरम झालं आहे, त्यात टाकत आहे जिरं, बारीक चिरलेला कांदा, आणि कांदा थोडा गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। कांदा इथे आपला फ्राय झाला आहे। इथे मी घेतलेला आहे 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। आणि हिरवी मिरची पण थोडी फ्राय करून घेणार आहोत। त्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ। मीठ मी आत्ताच टाकत आहे, म्हणजे भाजीमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होते। आता ह्यामध्ये मी टाकत आहे चिरलेली भाजी। भाजी चिरून घ्यायची आहे आणि भाजी निसल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून नंतर कापायची आहे। कापून भाजी धुवायची नाही आहे, तर भाजीतले सगळे पौष्टिक गुण निघून जातात। आणि ही भाजी आपण शिजून घेणार आहोत, शिजताना पाणी टाकायचं नाही आहे। ही भाजी आता तुम्हाला जास्त दिसत आहे, पण थोडी शिजली की ती आपोआप कमी होते। तुम्ही ते बघू शकतात, भाजी आपली शिजून कमी झालेली आहे। शिजताना पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाही आहे आणि ही भाजी शिजायला फक्त 3 ते 4 मिनिटच लागतात। शिजलेली आहे, ह्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट। नॉर्मल शेंगदाणे त्यावर भाजून घेतले होते आणि मिक्सरला ग्राइंड केले होते आणि हे मिक्स करून घेणार आहे। इथे जी आपली राजगिराची भाजी आहे ना, खाण्यासाठी रेडी झालेली आहे। भाकरीबरोबर ती ही खूप छान लागते। चला तर मंडळ, इथे राजगिराची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोमिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।